साल काहीच खेळा भीतर ध्वजारोहण या सोहळ्याचं शुभारंभ जातलं. ध्वजारोहणात युनियन हायस्कूलाची माणकुली भुरगी राष्ट्रगीताची साथ दिली. गोवे पुलीस सांगे पुलीस स्टेशनची ही परेड ज्याचे नेतृत्व करता PSI स्वदेश देसाई. आपल्या प्राणांची पर्वा न करता आमचे रक्षण करपाक सदोदित प्रयत्नशील आशिले पुलीस कर्मचारी आणि त्यांची ही परेड. भौगोलिक दृष्टिकोनातल्या विचार केले तर जाय गोयचो सोव वाटो असा म्हणजे सब पटनी जो फंड्स लागता तो आमकां डेव्हलपमेंट करपाक लागता. त्या दृष्टिकोनातल्यान आमकां खूप सगळ्यात कष्ट घेवचे पडटले आणि त्या दृष्टिकोनातल्यान म्हणजे काम जारी असा. आयस मैदान तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादान तुम्ही सगळ्यांनी म्हाका मोठो विश्वास दिलो आणि तातूंतल्यान हांव आमदार झालो आणि गोय मंत्रिमंडळा भितर एक मानाचे स्थान मंत्री म्हणून म्हाका रावपाचो आयज तुमच्या सगळ्याच्या हातूंतल्यान एक बरी संद मेळ्ळी आसा. आणि ह्या संदीचो फायदो घेऊन तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खातीर सांगेच्या विकासा खातीर धडपडीत रावप हे म्हणजे कर्तव्य जावन आसा. म्हणूनच आमचे सांगे फुडारपणा खाली वचपाक जाय. सांग्या वेल्या लोकांक हांव सांगपाक शकना की सगळ्यांक सरकारी नोकरी मेळटली. सरकारी नोकऱ्यो ह्यो कितल्यो आसतल्यो पूण आमकां एक हे करपाक जाय. हांगा उद्योग हाडपाक जाय. हांगा उद्योग धंदे करपाक जाय. हांगा स्वयंरोजगार निर्माण करपाक जाय. त्या खातीर आमी खूप कष्ट घेतले. म्हणजे सांग्या वेल्या सगळ्या भाव भयणी सगळे जे प्रेस मिडिया आसा तांकां सगळ्यांक आमी एक खंयच्याय कसल्याय कामाक कितेंय आयले जर जाय विरोध करपाची जी वृत्ती आसा संपूर्ण गोंयभर निदान सांग्यात तरी आमी चार पावलां पयस रावपाक जाय. म्हज्या घरा कडेन दिसाक 300-400 लोक येतात काम दी म्हणून. नोकऱ्यो कितल्यो आसतात? 5 नोकऱ्याचो जर एडवर्टायजमेंट जालो जाल्यार 20,000 लोक येतात. काय लोक येतात म्हणतात की आपले 10 फावटी तुझे कडेन मारल्यो 5 फावटी मारल्यो अजून आपले काम जायना. विचार करात की 5 नोकऱ्या खातीर 20,000 जर एप्लिकेशन आयली जाल्यार आमी कितले जाणांक नोकरे घेवपाक शकतले. त्याच वटच्यान आमी जेन्ना केन्नाय खंय हांगा एखादे वेळ नॉन पॉल्युटेड युनिट्स आमी इंडस्ट्रियल युनिट हाडपाक पळयता जर जाय तुमचे सहकार्य अपेक्षित आसा. त्या वेळार 2-4 लोक विरोध करतात आणि जे प्रकल्प जाय म्हणून जे आसात लोक 90-95% ते घरांत भितर रावतात. तांचो प्रतिसाद मेळना पूण ना म्हणटा ते लोक जणू काय 100% लोक विरोधात असल्या भशेन रस्त्याचेर जमतात. 100-100 दीस जमतात पूण जाय म्हणपी लोक मात भायर सरनात. ह्या खातीर उदरगतीक निश्चितपणान खेळ बसतली. तुमचे एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून दिल्ले आसा, फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून दिल्ले आसा. हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ स्पीच हाचो सांग्या भितर खूप दुरुपयोग जाता.
कोणाचेही बदनामी करपा खातीर कोणाकही टीका करपा खातीर खंयच्याय विषयाचेर कितले लांब लचक व्हिडिओ काढपा खातीर स्वतंत्र मेळ्ळें आसा. हांव निवळ हांव आमदार आसा मंत्री आसा म्हाका खबर आसा राजकारणांत आयल्या नंतर बरे कामाची तुस्त जावंक जायनाका पूण एखादें वायट कितेंय जालें किंवा कितें उशीर खंयच्याय कामाक जालो जर जायत खूब मोट्या प्रमाणान बंड केले वता सांबाळून घेवपाक जाय. हांव पर्टिक्युलरली जे इलेक्टेड मेंबर्स आसात जावं ते पंचायत सरपंच किंवा कौन्सिलर हांचे कडेन मागता मर्यादा दवरात. हांव आमदार आसा तुम्ही एखादे वेळ तुमचे काम म्हजे कडेन येवन बरे भशेन मांडले जर जायत ते काम कितें पत कठीण आसा आनी कितें कितें करपाक लागतले हे तुम्ही म्हजे कडच्यान कळपाक जाता आनी तुमचे सहकारी घेवन ते काम मुखार वचपाक जाता. तुम्ही फक्त जर सुभाष प्रदेसाय बदनाम करीत रावतले म्हणून काय मिडिया हातात धरतले आनी व्हिडिओ काढीत रावतले जर जायत ही उदरगतीची लक्षणां न्हय. तुम्ही कोण तरी काम करपाक समर्थपणान मुखार सरता त्याच्या पांया मुळाक काटे पेरपाचे काम करता. हय हांव आमदार जालो मनीस आसा खंय तरी चुकपाक शकता म्हणजे चूक तुम्ही हाडून लक्षण हाडून दिवपाक जाय टिका ही करपाक जाय पूण एक संधी तरी दिवपाक जाय तुम्ही स्वता चून येवपाक जाय जे कोणी सरपंच आसतले कौन्सिलर आसतले चेअरपर्सन आसतले उलोवचे पयली पळोवपाक जाय म्हाका निवडून दिले नंतर म्हज्या मतदारसंघा खातीर म्हज्या कार्यकर्त्यां खातीर म्हज्या इलेक्टेड कॉन्स्टिट्युएंसा खातीर हांवें कितलें काम केलें म्हजेर टिका कोणाकय करपाक मेळटा ताका नॅसेसरली कौन्सिलर आनी सरपंच जावपाक जाय अशें ना. हे फ्रिडम सगळ्यांकच आसा पूण ह्या फ्रिडमाचो वेगळो अर्थ घेवन म्हाका लोकांनी निवडून दिल्लो आसा तो फक्त आमदाराक आनी मंत्र्याक तासपा खातीर सरकाराक तासपा खातीर मुख्यमंत्र्याक तासपा खातीर हो तर कोणाकडेन करपाक जाता ताका तुम्ही निवडून दिया येवपाक निवडून दिता तेन्ना आमच्या मतदारांच्यो वेगळ्यो अपेक्षा आसतात की आमच्या ह्या वाठाराचो उदरगत करतले आमचे प्रश्न प्रलंबीत प्रश्न ताका सुटावे करतले म्हणून. भाव भयणांनो तुम्ही पळयतले आतांच एक कौन्सिलरान म्हणले की दांडो तो मिला आमचे मिरेकल हायस्कुला पर्यंत रस्तो कित्याक जायना. तुम्ही खबर आसा की रस्तो कोणी फोडलो कित्याक फोडलो आनी कितें जालें पावस आयलो हांव निवडून आयल्या नंतर पावस आयलो ताच्या नंतर जून म्हयन्याच्या 10 तारखेर हांवें रस्त्याचो टेंडरही काढलो जून म्हयन्याच्या 10 तारखे पर्यंत पावस पडनासलो बेगोबेग हांवें वॉच ऑर्डर इश्यू करपाक लागली 3-4 जर अतिरिक्त दीस मेळटाले जर जायत जाल्यार त्या वेळार तो रस्तो हॉटमिक्सूय जावन वता आशिल्लो पूण 10 तारखेच्या नंतर रोखडोच लागलीच पावस पडलो. मायनिंगाचेर प्रश्न आशिल्लो आनी मायनिंगाचे व्हडले सगळे मिनिस्टर्स ऑल मिनिस्टर्स मायनींग जे कॉन्फरन्स जाले तातूंत भितर तज्ञ आयिल्ले आनी सगळे स्टेटीक रिप्रेझेंट करपाक लायले माननीय मुख्यमंत्र्यान म्हजी नेमणूक केली की मायनिंगाचे हे गोंयचे प्रलंबीत प्रश्न आसात गोंया भितर मायनिंगाचेर बंदी आसा ती उडोवपा खातीर गोंया भितर एक्सपोर्ट ड्युटी जी 50% आशिल्ले ताच्या मुळे मायनिंगाचे काम सुरू जायनाशिल्ले ताचेर आवाज उठोवपा खातीर मायनिंगाचे ब्लॉक ऑप्शन करपा खातीर ते ब्लॉक निर्मिती खातीर जे अडखळे येतात ते केंद्र सरकारा कडेन मांडपा खातीर आनी ताका संमती घेवपा खातीर अशे साबार प्रश्न हांवें यशस्वीपणान त्या हातूंत भितर मांडले कॉन्फरन्सा भितर. सप्टेंबराक कॉन्फरन्स जाल्ले आनी आतां पर्यंत डिसेंबर येता येता हे सगळे प्रश्न एक्सपोर्ट ड्युटी झिरो जाली त्यामुळे एक्सपोर्ट आमचो वाडटलो मायनींग सुरू जावपाक एक गोश्ट तयार जाली आमी ब्लॉक्स निर्मिती केली आनी ब्लॉक्स ऑप्शन केले अपेक्षे भायर ताका प्रतिसाद मेळ्ळो गोंय सरकाराक रेवेन्यू मेळटलो आमच्या लोकांची कामां सुरू जातली कोण कामाक आशिल्ले परत कामाक वतले कोण ट्रक बेकार आशिल्ले ते ट्रक चालू जातले मशिनरी चालू जातली. हांव म्हणणार हे सगळे प्रकल्प ज्या ज्या वेळार सरकाराक रिप्रेझेंट करपाक जाय त्या त्या वेळार हांव रिप्रेझेंट करतां.